जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा समाज जिल्हास्तरीय गुणगौरव तथा विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक अंजली शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी नंदुरबार, तसेच डॉक्टर जी व्ही एस पवन दत्ता, सहायक जिल्हाधिकारी व प्रदीप लाटे, उपसंचालक कृषी विभाग नंदुरबार, डॉक्टर निलेश पाटील, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, प्रवीण पाटील, संचालक कौटिल्य अकॅडमी नंदुरबार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ नंदुरबार, क्षत्रिय मराठा प्रबोधन मंडळ नंदुरबार, जिजाऊ महिला उन्नती मंडळ नंदुरबार, श्री क्षत्रिय मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तळोदा, तसेच मराठा युवा मंच नंदुरबार यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले. सदर कार्यक्रमाच्या सत्कार सन्मान सोहळ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय फ्लोबॉल खेळाडू व नंदुरबार मराठा समाज यांनी नुकत्याच काढलेल्या मूक मोर्चासाठी नेतृत्व करणारी कुमारिका न्यामित मराठे हिचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. तसेच नंदुरबार जिल्ह्यातून इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अंजली शर्मा यांनी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा समस्त मराठा समाजाचे सहकार्य लाभले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. जरी आपले मूल 18 वर्षाचे झाले, 20 वर्षाचे झाले, तर हम बोलते की नोकरी केले तुम्ही, सरकारी नोकरी व्यवस्थित आहे, सरकारी नोकरी खोजो वही करो. पण आता असं नाही, सिच्युएशन चेंज झाली आहे. सरकारी नोकरी मे पद भी कम है, आणि जरी त्यांचा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, तर ते काय करणार? पूर्ण लाईफ 30 इयर्स 40 इयर्स त्यांची जी जॉब आहे त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट पाहिजे. तर तुम्ही एक लक्ष ठेवा की जरी त्यांचा इंटरेस्ट स्पोर्ट्समध्ये आहे किंवा डॉक्टर इंजिनियर, सर्व आपले IAS IPS नाही होऊ शकत. माझा पण ही इंटरेस्ट होता, ऐसा नाही की मेरे पेरेंट्सने प्रेशराइज किया. तर तुम्ही तुमचे मूल मुलीवर काय प्रेशर ठेवू नका. त्यांचे जे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगा की तुम्ही हार्ड वर्क करा, आणि त्याच्यामध्ये जो उस जिस इंटरेस्ट एरिया में बच्चे ने चूज कर लिया कि ये मैं करूंगा, फॉर एग्जाम्पल स्विमिंग किंवा बॅडमिंटन, तर त्यांना हे सांगा की त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण हार्डवर्क करा और उसमें बेस्ट परफॉर्म करो.